आणि संजय राऊत यांची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा ईडी कार्यालयामध्ये नेण्यात येते अशी माहिती मिळते. संजय राऊत यांच्या वतीनं आता न्यायालयामध्ये युक्तिवाद केला जाणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये त्यांना कोर्टात हजर केलं जाईल अशी माहिती मिळते, कारण न्यायालयाचा लंच टाईम जेवणाची वेळ झालेली आहे आणि जेवणाच्या वेळेच्या नंतर दुपारच्या सत्रामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये न्यायालयामध्ये संजय राऊत यांची केस असणार आहे. त्यामुळे सध्या जे जे रुग्णालयामधली वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर संजय राऊत यांना न्यायालयाकडे न नेता ईडीच्या कार्यालयाकडे नेण्यात येते आणि दुपारच्या सत्रामध्ये बहुधा संजय राऊत यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. रुग्णालयातल्या तपासणीनंतर संजय राऊत यांना घेऊन ईडीचं पथक आणि पोलीस पुन्हा एकदा ईडी कार्यालयाकडे रवाना होत असताना बलॅटपियरला ईडीचं कार्यालय आहे. जे जे हॉस्पिटलपासून हे अंतर खूप जास्त नाही आहे. या गाड्या आता पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयाकडे रवाना होत असतानाची दृश्य. संजय राऊत यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयामध्ये आणण्यात आलं होतं, जवळपास पाऊण तास ते एक तास संजय राऊत यांची वैद्यकीय तपासणी झाली. वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयाकडे नेण्यात येते. महत्वाची अपडेट आत्ताच्या घडीची, उद्धव ठाकरे दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. अगदी काही वेळापूर्वी संजय राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली उद्धव ठाकरे यांनी आणि आज दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद असणार आहे. उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर काय भूमिका मांडतायत याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आज दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद असणार आहे. संजय राऊत यांच्यावर झालेली कारवाई, अटकेची कारवाई, ईडीची कारवाई, शिवसेनेसाठी हा एक मोठा धक्का आहे. काही वेळातच संजय राऊत यांच्या केसवर न्यायालयामध्ये सुनावणी होईल आणि त्यांना कोठडी मिळते का ईडीची याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना उद्धव ठाकरे आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेत आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे ईडीच्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. त्यामुळे एकीकडे संजय राऊत यांच्यावरच्या कारवाई संदर्भात न्यायालयामध्ये सुनावणी होणं अजूनही प्रलंबित असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. आत्ताच्या घडीच्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाच्या अपडेट्स आपल्याला पुन्हा एकदा देते. संजय राऊत यांची जे जे रुग्णालयातली वैद्यकीय तपासणी पूर्ण झालेली आहे, दुपारच्या सत्रामध्ये न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं जाणार आहे. सध्या संजय राऊत यांना घेऊन ईडीचं पथक हे ईडीच्या कार्यालयाकडे निघाले. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी काही क्षणांपूर्वीच संजय राऊत यांच्या कुटुंबियांची त्यांच्या निवासस्थानी भांडुपला जाऊन भेट घेतली आणि आता उद्धव ठाकरे दुपारी 4 वाजता याच सगळ्या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेऊन काय भूमिका मांडतात याकडे लक्ष आहे. तर सिंधुदुर्गमध्ये आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरू आहे आणि सध्या ते आहेत शिवसेनेतून बाहेर पडलेले, शिंदे गटामध्ये गेलेले आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात. उद्धव ठाकरे यांची 4 वाजता जी पत्रकार परिषद होणार आहे आज, त्या संदर्भातली अपडेट जाणून घेण्यासाठी वेदांत नेब यांच्याकडे जाऊयात. वेदांत, कविता, ज्या प्रकारे आपण बघतोय घडामोडी ज्या घडत आहेत, ज्यामध्ये संजय राऊत यांना अटक करण्यात आली, त्यानंतर आता थोड्याच वेळात त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि आता आपण बघितलं तर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या कुटुंबियांना भेटायला गेले आणि त्या ठिकाणी भेट घेतल्यानंतर आता माहिती मिळते की 4 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये शिवसेनेची नेमकी भूमिका काय असणार, कारण काल आपण बघितलं, काल व्हिडिओच्या माध्यमातून ते काही शिवसैनिकांशी बोलत होते, ज्या घडामोडी चालू आहेत त्या संदर्भात ते वक्तव्य करत होते. मात्र आता जी भूमिका असणार आहे शिवसेनेची, कारण एकीकडे संजय राऊत जे खरं तर शिवसेनेची बाजू सतत मांडत होते, भाजप विरोधात ते जात होते, भाजप विरोधात प्रतिक्रिया देत होते, इतकंच नाही तर केंद्र सरकारवर सुद्धा जे वक्तव्य केली जात होती त्यामध्ये संजय राऊत पुढे होते. आणि अशामध्ये जेव्हा शिंदेगड बाजूला झालेला आहे, दुसरीकडे आपण बघितलं त्यांना आता अटक होते, त्यांच्यावर कारवाई होते आणि आता जेव्हा कोर्टात हजर केलं जाईल, कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाचा निर्णय सुद्धा थोड्या वेळात येईलच, मात्र त्यामध्ये आता शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठी उद्धव ठाकरे यांची 4 वाजता पत्रकार परिषद असेल, ज्यामध्ये ते शिवसेनेची अधिकृत भूमिका या सगळ्या घडामोडींवर मांडली जाईल. एकीकडे शिंदे गटाची आपण भूमिका बघितली, त्यानंतर भाजपकडनं सुद्धा या सगळ्या जी कारवाई झाली, संजय राऊतांना अटक झाली, त्यानंतर सुद्धा भाजपच्या प्रतिक्रिया आल्या. मात्र उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता खरं तर शिवसैनिकांना आहे. शिवसैनिक आक्रमक झाले, शिवसैनिकांनी आंदोलन वेगवेगळ्या ठिकाणी केले, मग ते नाशिक असेल, औरंगाबाद असेल, आणि त्यानंतर आता जेव्हा पक्षप्रमुख भूमिका मानतील ती भूमिका प्रत्येक शिवसैनिकासाठी महत्वाची असणार आहे आणि पुढचं पाऊल नेमकं शिवसेना काय करणार, कारण संजय राऊतांना अटक होते, त्यांच्यावर कारवाई होते आणि आता जेव्हा कोर्टात हजर केलं जाईल, त्यांना ईडी कस्टडी मिळते की मग